बिद्रीमधील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या पावसाळ्यानंतर घ्यावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मागणी करणारं आमदार प्रकाश आंबेडकर यांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सहकार आयुक्तांकडे शिफारस केली आहे परिणामी बिद्रीची निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल असे संकेत मिळत आहेत आमदार प्रकाश आबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून बिद्री कारखान्याची निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती केली आहे या कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे चाळीस हजार सभासद राधानगरी भुदरगड या दोन तालुक्यातील आहेत या तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापूर सदृश परिस्थिती निर्माण होते त्यातून जनजीवन विस्कळीत होतं त्यामुळे पावसाळ्यात कारखान्याची निवडणूक घेणं सर्वांच्याच दृष्टीनं गैरसोयीचं असल्यानं बिद्रीची निवडणूक पावसाळ्यानंतर घ्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे त्यानंतर मुख्यमंत्री तशा पद्धतीची सूचना सहकार आयुक्तांना दिल्या आहेत त्यामुळे बिदरी कारखान्याची निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल असे संकेत मिळत आहेत